वर्षाच्या कालावधीत आपण काय केलं हे आपल्याला त्या ठिकाणी सांगता येत नाही आणि त्याच्यामुळे मला वाटतं पूर्णपणे त्या ठिकाणी भ्रमनिरास करणारं असं भाषण त्यांनी आज मार्मिकच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं शिवसैनिकांना या ठिकाणी केलं. जे पी नड्डांवर त्या ठिकाणी गरळ ओकली, ते त्या ठिकाणी प्रादेशिक पक्ष संपवत आहेत. असं कोण कोणाला संपवत नसतं, जो तो आपल्या कर्तृत्वानं कर्मानं संपत असतो. आणि म्हणून मला वाटतं आपण आपल्या भूमिकेला तिलांजली दिलीत, बाळासाहेबांच्या विचाराला तिलांजली दिलीत, हिंदुत्वाला तिलांजली दिलीत. म्हणून आज त्या ठिकाणी 52 आमदारापैकी 40 आमदार आपल्याला सोडून त्या ठिकाणी गेले. खरं म्हणजे आज आमचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे पहिला दिवस, परंतु त्यांच्या कुळाचा उद्धार करत आपला टोमणी स्वभाव त्या ठिकाणी आपण सोडला नाही. बावनकुळेंच्या कुळाचा उद्धार करत असताना आपल्या 52 आमदारापैकी 40 आमदार आपल्याला सोडून गेले त्याचा आपण काय सांगत नाही, त्याचं आत्मपरीक्षण करा आणि मग बावनकुळेंच्या कुळाचा उद्धार करा. तो एक रस्त्यावरचा कार्यकर्ता आहे, सर्वसामान्य कार्यकर्ता आहे, रिक्षा ड्रायव्हर आज प्रदेशाध्यक्ष झालाय. अहो, तुमचे पूर्वाश्रमीचे शिवसैनिक दिघे साहेबांचे बाळासाहेबांचे विचाराचे या ठिकाणी शिंदे साहेब रिक्षा ड्रायव्हर सीएम झाले आणि त्याच्यामुळं सर्वसामान्य माणसांना मोठं बाळासाहेबांनी केलं. आज भारतीय जनता पार्टी नेतृत्व देते त्याच्या शुभेच्छा सोडा, पण त्या ठिकाणी सुरुवातीलाच त्यांना अपशकुन करू नका अशी उद्धवजी ठाकरे साहेबांना माझे हात जोडून नम्र विनंती. मला वाटतं उद्धवजी ठाकरे साहेबांचं मार्मिकच्या वर्धापन दिनाच्या निमित्तांचं भाषण मार्मिकपणे शिवसैनिकांना मार्गदर्शन, उद्या संघटनात्मक दिशा देणारं असेल असं वाटलं होतं. परंतु पुन्हा तेच टोमणे, तशाच प्रकारची टीका त्यांच्या या भाषणामध्ये या ठिकाणी जाणवली, ते ऑनलाईननं. खरं म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अत्यंत सक्षम आहेत. दोघे मंत्री असताना सुद्धा महाराष्ट्राचा गतीनं विकास होत होता तसे निर्णय झाले. मंत्री होत नव्हते त्यावेळेला, मंत्री होत नाही सांगता आता मंत्री झाले. आता खाते वाटपाचं आपल्याला दुखणं आहे, आपण चिंता करायची कारण नाही, खाते वाटप तर होईलच. परंतु हे सर्व सरकार या ठिकाणी जनतेसाठी सक्षम आहे, अनेक निर्णय घेतलेत महाराष्ट्रानं पाहिलेत. आपण मुख्यमंत्री असताना सरकारच्या दारात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस साहेब होते. आज राज्याचे मुख्यमंत्री स्वतः त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात पूरस्थिती पाहतायत, भेट देत आहेत, त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेब दौरे करतायत आणि त्याच्यामुळे त्यांना चिंता आहे महाराष्ट्रातल्या जनतेची, शेतकऱ्याची. आपण त्यांच्या कामाची चिंता करण्याचे कारण नाही, खाते वाटपही व्यवस्थित होईल, महाराष्ट्राचा विकासही नीट त्या ठिकाणी होईल. हर घर तिरंगावर त्या ठिकाणी घर नाही त्याला तिरंगा कसा देणार, ही फक्त टीका त्या ठिकाणी म्हणून करताय. परंतु आज देशाभिमान जागृत त्या ठिकाणी होतोय, देशप्रेमाची देशभक्तीची लाट 15 ऑगस्टच्या 2-3 दिवस अगोदर या ठिकाणी उसळलंय, हा आपला अभिमान नाही का? बाळासाहेबांनी 27 मुंबईतल्या झोपडपट्टी वासियांसाठी त्या ठिकाणी घरं देण्याची योजना आणली. 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये मुंबईच्या झोपडपट्ट्याच्या घराच्या पुनर्वसनेच्या योजनेची एक वीट तरी पुढे गेली का? एक घर तरी महाराष्ट्रातल्या गरीब मराठी माणसाला मिळून दिलं का? त्यामुळे हर घर तिरंगा बोलत असताना, आपण घर द्या सांगत असताना